हॅलो स्टुडंट्स, आज आपण पॅरलल ॲक्सिस थेरम हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. याच्या आधी आपण मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग हे पॉईंट कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क आणि मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग या केसेसमध्ये ॲक्सिसची पोझिशन कशी होती, तर ॲक्सिस त्या डिस्कला किंवा रिंगला काय होता, परपेंडिक्युलर होता त्या प्लेनला, आणि तो ॲक्सिस त्या रिंगच्या किंवा डिस्कच्या सेंटरमधून जाणारा होता. तर सपोज आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर काढायचं असेल, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू ऑब्जेक्टच्या टँजंटमधून जर पास होत असेल, असा काढायचा असेल, तर पॅरलल ॲक्सिस थेरम तिथं काय असतं, यूजफुल असतं. तर ते पॅरलल ॲक्सिस थेरम आज आपण इथं बघणार आहोत. तर पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय सांगता येईल, कन्सिडर दिस इज अ रिजिड बॉडी. आता ह्या रिजिड बॉडीच्या कोणत्याही एका पॉईंटमधून जाणारा, सपोज आपण ओ हा पॉईंट घेतला, त्याच्यातून जाणारा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण काढला, बरोबर, ओ या पॉईंटमधून जाणारा, तर अशा पद्धतीने असणार आहे. तर त्याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतला तर तो किती असणार आहे, आयओ असणार आहे, बरोबर. त्यानंतर ह्या बॉडीच्या ह्या बॉडीमध्ये असा एक पॉईंट असणार आहे सी, सेंटर ऑफ मास, की जो काय असणार आहे ह्या बॉडीचं होल मास तिथं काय झालेलं असणार आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. त्या पॉईंटला काय नाव दिलं आपण सी, आणि त्याच्यातून एक ॲक्सिस काय केला आपण, पास होणारा ड्रॉ केला, बरोबर. म्हणजे हा कोणता पॉईंट असणार आहे, सी हा पॉईंट असणार आहे, सेंटर ऑफ मासमधून पास होणार. आणि या गिवन ॲक्सिसला हा सेंटर ऑफ मासमधून पास होणारा ॲक्सिस कसा आहे, पॅरलल असणार आहे. तर त्याचा मुमेंट ऑफ इनर्शिया काय येणार ह्या केसमध्ये, आय सी येणार. काय येणार, आय सी. तर ह्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स काय केलं आपण, जोडून घेतलं, तर ते दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स काय येणार आहे, हे जोडून घेतलं तर हे काय आहे, असणार आहे एच, बरोबर. दोन पॅरलल ॲक्सिसमधलं मधील डिस्टन्स एच, बरोबर. त्यानंतर आपल्याला ही बॉडी काय झालेली आहे, स्मॉल स्मॉल एलिमेंट्स पासून बनलेली आहे. त्याच्यातला एक आपण स्मॉल एलिमेंट कन्सिडर करूयात, त्याला काय नाव देऊयात आपण, डीएम. एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला डीएम, आणि तो कुठं सिच्युएट झालेला आहे, डी या पॉइंटला सिच्युएट झालेला आहे असं कन्सिडर करूयात. मग काय जोडून घ्यायचं, डी सी जोडून घेतली, आणि डी ओ पण काय करायची, जोडून घ्यायच्या, बरोबर. आणि एक काय करायचं, आता इथं एक हे करायचं बघा, डी पासून काय टाकायची, एक परपेंडिक्युलर टाकायची, आणि ही ओ सी जी आहे ती पुढे काय करायची, एक्सटेंड करायची, आणि ह्या पॉइंटला काय नाव द्यायचं, एन नाव द्यायचं. हा सी हा पॉइंट आहे, हा नवीन मिळालेला काय आला आपला, एन हा पॉइंट आला, बरोबर. हा सी हा एन. डायग्राम समजली, डायग्राममध्ये काय काय दिसतंय आपल्याला, की ओ या पॉईंटमधून पास होणारा एक ॲक्सिस घेतला आपण, त्याला नाव दिलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, यम ओ पी नाव देऊया त्याला आपण, हा यम ओ पी ॲक्सिस. त्यानंतर सेंटर ऑफ मासमधून पास होणाऱ्या ॲक्सिसला आपण नाव देऊयात ए सी बी असं नाव देऊयात, हे दोन ॲक्सिस, बरोबर. आणि ह्या होल बॉडीचा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला ज्याचा मास डी एम आहे, आणि तो डी या पॉइंटला काय झालेला आहे, सिच्युएट झालेला आहे, आणि तिथून काय केलं, मग डी ओ आणि डी सी काय केल्या, जॉईन करून घेतल्या, आणि डी मधून काय टाकली, परपेंडिक्युलर. कुणावर परपेंडिक्युलर टाकली आपण, ओ सीवर. आणि ओ सी पुढे काय केली, एक्सटेंड केली एन पर्यंत, राईट. म्हणजे डी एन ही काय टाकली, परपेंडिक्युलर ओ सीवर, आणि ओ सी पुढे एक्सटेंड केली कुठंपर्यंत, एन पर्यंत. डायग्राम समजले असेल. तर आता आपण काय करूयात, डायग्रामवरून थेरम प्रूव्ह करूयात. बघा कशा पद्धतीने असणार आहे, एच काय आहे, एच इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. लेट अस कन्सिडर अ स्मॉल एलिमेंट DM at a point D, join DC and DO and draw perpendicular to, let us consider small element, कोणता आहे तो, DM, at a point, कोणत्या पॉइंटला आहे तो, at a point D, join
त्यानंतर काय केलं, जॉईन ओ सी सॉरी डी सी अँड डी ओ अँड डी ओ अँड ड्रॉ, आणि काय काढली, ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम डी, डी पासून काय काढली, ड्रॉ परपेंडिक्युलर काढली, कोणती, डी एन, ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम डी, कुणावर काढली परपेंडिक्युलर, टू ओ सी अँड ओ सी अँड ओ सी एक्सटेंडेड टू एन पर्यंत काय केली, ओ सी आपण एक्सटेंड केली, डी पासून परपेंडिक्युलर टाकली आणि ओ सी पुढे एक्सटेंड करून त्याला काय नाव दिलं, एन नाव दिलं. हे सगळं आपण डायग्राममध्ये जे केलेलं आहे तेच इथं लिहिलेलं आहे. आता आपण आणि कन्सिडरेशन काय केलेलं आहे, आय ओ काय आहे, मुमेंट ऑफ इनर्शिया आहे, कशाचा, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस किंवा अबाउट एनी ऍक्सिस, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस पासिंग थ्रू ओ म्हटलं तरी चालेल. कशातून पास होतोय तो, पासिंग थ्रू ओ. त्यानंतर आय सी काय असणार आहे, ह्या ओ या ऍक्सिस जो पास होतोय त्याला काय असणार आहे, हा पॅरलल असणार आहे आय सी, हा मुमेंट ऑफ इन हा ऍक्सिस. मग आय सी काय येणार, मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. बरोबर, म्हणजे हे दोन मीनिंग आपल्याला समजले पाहिजेत. आय ओ म्हणजे काय, आय सी म्हणजे काय. आय ओ काय आहे, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ किंवा अबाउट एनी ऍक्सिस म्हटलं तरी चालेल. आणि हा काय असणार आहे, आय सी मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे, त्याचा मुमेंट ऑफ इनर्शिया आय सी असणार आहे. दोन शब्दांचे मीनिंग कळाले, आय ओ आणि आय सी. त्यानंतर एच डिस्टन्स आहे दोन पॅरलल ऍक्सिस मधील. तर अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ मुमेंट ऑफ इनर्शिया, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट द ऍक्सिस ए सी बी, काय येणार सांगा आता, मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस कोणता कन्सिडर करूयात, अबाउट एन ऍक्सिस ए सी बी, म्हणजे हा ए हा ऍक्सिस ए सी बी सेंटरमधून पास होणारा ए सी बी. तर त्या बाबतीत मुमेंट ऑफ इनर्शिया काय येणार बघा, ह्या बाबतीत मुमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे ए सी बीच्या बाबतीत, आय सी इज इक्वल टू, डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. आता डी हा पॉइंट मुमेंट ऑफ ह्या ऍक्सिसपासून किती डिस्टन्सवर आहे, डी सी म्हणू शकतो आपण, डी सी हे ऍक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स किती आहे, डी सी. आणि मुमेंट ऑफ इनर्शियाचे आपल्याला काय माहीत आहे, डेफिनेशन माहीत आहे. काय आहे मुमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन, फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ऑफ काय असतो फॉर्म्युला, मास म्हणजे डी एम इंटू काय येणार, हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे याचा काय येणार, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे याचा काय येणार, स्क्वेअर येणार, म्हणजे कोण, डी सी स्क्वेअर इंटू काय येणार, डी एम मास. ह्या इक्वेशनला एक नंबर नाव देऊयात. अशाच पद्धतीने मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कोणता ऍक्सिस बघूयात आपण, एम ओ पी काय येणार, एम ओ पी मुमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिसचा, डी हा पॉइंट किती डिस्टन्सवर आहे ह्या ऍक्सिसपासून ओ मधून पास होणाऱ्या, तर ओ डी एवढ्या डिस्टन्सवर आहे, किंवा डी ओ, डी ओचा काय होणार मग, स्क्वेअर, डी ओ स्क्वेअर इंटू काय होणार, डी एम, म्हणजे ह्या केसमध्ये काय येणार, मुमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशन ऑफ डी हा पॉइंट ओ पासून किती डिस्टन्सवर आहे ह्या ऍक्सिसपासून, डी ओ स्क्वेअर येणार ह्या केसमध्ये, डी ओ स्क्वेअर इंटू काय येणार, डी एम. बरोबर ना, परपेंडिक्युलर डिस्टन्सचं काय करतो आपण, स्क्वेअर मुमेंट ऑफ इनर्शिया काढताना, आणि मास घेतो. बरोबर, मास काय आहे, डी एम, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी ओ स्क्वेअर इंटू काय येणार, डी एम येणार. राईट, अशा पद्धतीने हे दोन इक्वेशन आपण मांडलेली आहेत. ह्याला फर्स्ट नाव द्या, ह्याला सेकंड दिलं तरी चालेल. आता डी ओ, डी ओ तुम्हाला डायग्राम दिसते, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम डी ओ स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार,
ओ एन स्क्वेर प्लस डी एन स्क्वेर म्हणू शकतो आपण. हा रेक्टँग्युलर कन्सिडर करा हा, बरोबर. हा काय आहे? ट्रायंगल आहे हा. तर हा कसा इथं काय येणार? इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, बरोबर. त्यामुळे हा काय येणार? ह्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करा. आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम यूज करा. म्हणजे काय येणार? ओडी स्क्वेअर प्लस हा काय येणार? हायपोटेनस. ओडी स्क्वेअर प्लस राहिलेल्या रिमेनिंग साइड्स कोणत्या कोणत्या आहेत? ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. हा पायथागोरस थेरम ह्या ह्याच्यामध्ये यूज करू शकतो आपण अशा पद्धतीने. हा आहे, हा रेक्टँगल घ्यायचा. ह्याच्यामध्ये ही परपेंडिक्युलर टाकलेली आहे आपण. म्हणजे हा काय येणार? हायपोटेनस येणार. ह्याचा स्क्वेअर प्लस ह्या राहिलेल्या दोन साईडचा काय येणार? स्क्वेअर येणार. मग काय येणार याच्यामध्ये? आता डी ओ स्क्वेअरची व्हॅल्यू, डी ओ स्क्वेअरची व्हॅल्यू डायग्रामवरून काय येणार ती इथं पुट करूयात आपण. तर डी ओ स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा, अकॉर्डिंग टू डायग्राम डी ओ स्क्वेअर इज इक्वल टू IO इज इक्वल टू डी ओ काय आलं आपलं इंटिग्रेशन ऑफ डी ओ स्क्वेअर इन टू डी एम. आता डी ओ स्क्वेअर म्हणजे काय आहे? हायपोटेनस आहे डायग्रामवरून. हां, पायथागोरस थेरम यूज करा. हां, म्हणजे काय येणार? इंटिग्रेशन तसंच राहणार. एन डी किंवा डी एन स्क्वेअर, डी एन स्क्वेअर ही साईड, त्यानंतर ओ एन स्क्वेअर किंवा एन ओ स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. हां, ह्या दोन साईड डी एन स्क्वेअर प्लस एन ओ स्क्वेअर. त्यानंतर डी एम ॲज इट इज ठेवायचं. फक्त पायथागोरसच्या थेरमवरून डी ओ स्क्वेअरची व्हॅल्यू इथं आपण पुट केलेली आहे, बरोबर. त्यानंतर आता बघूयात ही डायग्राम आपल्याला लागणार आहे. त्यानंतर अजून काय दिसते बघा आपल्याला, एन ओ म्हणजे काय आहे? एन ओ डायग्राममध्ये दिसते आपल्याला. एन ओ म्हणजे काय आहे? तर एन सी प्लस ओ सी किंवा सी ओ ह्याची सम आहे एन ओ म्हणजे. ती व्हॅल्यू इथं पुट करूयात आपण. डी एन स्क्वेअर ॲज इट इज राहणार. डी एन स्क्वेअर ॲज इट इज ठेवायचं. स्क्वेअर हा ब्रॅकेट द्यायचा एक. प्लस एन ओ स्क्वेअर म्हणजे काय आहे? एन ओ स्क्वेअर कशाची सम आहे? एन ओ म्हणजे इथं दिसते बघा डायग्राममध्ये, एन ओ स्क्वेअर कशाची सम आहे? एन सी प्लस सी ओ. मग इथं व्हॅल्यू पुट करूयात आपण. एन सी प्लस सी ओ ब्रॅकेटचा काय येणार? स्क्वेअर येणार, बरोबर. एन सी प्लस सी ओ ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एम ॲज इट इज. आता हे सॉल्व करून घेऊयात बघा आपण. हे डी एन स्क्वेअर ॲज इट इज ठेवायचं. हे सॉल्व केल्यानंतर काय येणार? एन सी स्क्वेअर प्लस टू एन सी इंटू सी ओ प्लस सी ओ स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. त्यानंतर हे ब्रॅकेट इथं कम्प्लीट डी एम. याच्यामध्ये काय केलं आपण? एन सी प्लस सी ओचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ते सॉल्व करून घेतलं आपण इथं, बरोबर. त्यानंतर हे सॉल्व केलं ह्या ब्रॅकेट एवढा आपण. आता अजून डायग्रामवरून काय दिसते बघा आपल्याला, डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर काय दिसते बघा आता डायग्रामवरून. हे एन सी स्क्वेअर ही एक टर्म आहे, ह्याच्यामध्ये ही एक टर्म आली आणि सी ओ स्क्वेअर ही एक टर्म आपल्याला मिळाली. आता ह्याच्यामध्ये काय दिसते? डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर काय असणार आहे? आता बघूया डायग्राममधून. डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर हा छोटा बघा राईट अँगल ट्रायंगल, हा छोटा राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय दिसते आपल्याला? डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर म्हणजे हा हायपोटेनस मिळणार आहे पायथागोरस थेरमवरून. मग ह्या एवढ्याची व्हॅल्यू काय मिळणार मग आपल्याला? परत बघा, इंटिग्रेशन ॲज इट इज, डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर इज इक्वल टू सी डी स्क्वेअर किंवा डी सी स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. मग काय मिळणार ह्याची व्हॅल्यू आपल्याला? डी सी स्क्वेअर मिळणार प्लस टू एन सी सी ओ ॲज इट इज प्लस सी ओ स्क्वेअर पण ॲज इट इज. आणि ह्या होलला काय आहे? डी एमने मल्टिप्लाय आहे. कळालं? फक्त काय केलं आपण? हा ब्रॅकेट सॉल्व करून घेतला इथं.
हा ब्रैकेट सॉल्व के नर अपने का मिला डीएन स्क्वेर प्लस एन सी स्क्वेर की वैल्यू का हा छोटा राइट ट्रैंगल वरुन हा राइट एंगल ट्रैंगल वरुन का मिलना डी सी स्क्वेर मिलना हा दोन बाजूं की बेरीज मे हा हाइपोटेनस मिलना हाइपोटेनस का स्क्वेर फक्त ती वैल्यू तो हा दोगल पुट के लिए बाकी ऐज इट इज इक्वेशन अपन लिखेल है बराबर मैं आता अपन वैल्यू पुट करूयात बघा इंटीग्रेशन ऑफ डी सी स्क्वेर ऐज इट इज राहणार प्लस टू एन सी काय एन सी पण ऐज इट इज बट सी ओ ची वैल्यू आपल्याला माहित आहे सी ओ किती आहे पॅरलल ऍक्सिस मधील डिस्टन्स किती आहे सी ओ एच आहे तर एच ही वैल्यू इथं काय केली आपण पुट करायची सी ओ ची एच प्लस सी ओ म्हणजेच परत काय आहे एच आहे वैल्यू पुट करायची त्याच्यामध्ये त्यानंतर सी ओ म्हणजे एच आहे डायग्राम वरून दिसते आपल्याला सी ओ म्हणजे काय आहे सी आणि ओ पैरलल एक्सिस मधल डिस्टन्स एच है ती वैल्यू इतना पुट के लिए इंडिविजुअल आता इंटीग्रेशन घंटीग्रेशन का रूल अपने महत है डी सी स्क्वेर डीएम डीएम ने मल्टीप्लाय प्लस इंटीग्रेशन ऑफ टू एन सी एच डीएम प्लस इंटीग्रेशन ऑफ एच स्क्वेर डीएम फक्त सेपरेट का इंटीग्रेशन अपन घस मधे का आता बता टू एच हा केस मध्ये काय येणार आहे इंटिग्रेशन च्या बाहेर येणार आहे डी सी स्क्वेर डीएम ऐज इट इज टू एच काय येणार आहे कॉन्स्टंट जे असतो ते इंटिग्रेशन च्या आपण बाहेर काढतो टू एच बाहेर येणार आहे इंटू इंटिग्रेशन कोणाचं होणार एन सी इंटू डीएम प्लस एच स्क्वेर डीएम एच स्क्वेर पण ह्याच्यामधून काय काढणार आहोत आपण बाहेर काढणार आहोत कारण एच स्क्वेर कॉन्स्टंट आहे इथं फक्त काय येणार डीएम येणार मग डी सी स्क्वेर डीएम इक्वेशन वन वरुन काय येणार डी सी स्क्वेर डीएम इक्वेशन वन बघितलेला आहे आपण काय आहे फर्स्ट ऑफ ऑल काढलेला आहे आपण पहिल्यांदाच काय आहे डी सी स्क्वेर डीएम इज इक्वल टू आई सी मग ही वैल्यू इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेर डीएम इज इक्वल टू आई सी इथं आपण ऐज इट इज पुट करू शकतो आता इंटिग्रेशन ऑफ एन सी डीएम म्हणजे हे कशाच्या अबाउट आहे एन सी डीएम तर हे कुणाच्या सेंटर ऑफ मासच्या बाबतीतला आहे तर सेंटर ऑफ मासच्या बाबतीत इंटिग्रेशन काय येतं मोमेंट ऑफ इनर्शिया सिमेट्रीमुळे काय होतो तो झिरो त्यामुळे हे काय येणार इंटिग्रेशन अल्जेब्राइक सम काय येते झिरो येते तर हे काय येणार इंटिग्रेशन झिरो येणार म्हणजे इंटिग्रेशन एन सी डी एम इज इक्वल टू झिरो ही झिरो व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर टू एच इंटू झिरो काय येणार झिरो येणार ही टर्म प्लस एच स्क्वेअर ॲज इट इज राहणार इंटिग्रेशन ऑफ डी एम काय येणार आता ह्या केसमध्ये इंटिग्रेशन ऑफ डी एम ची वैल्यू का येते तर बघा आई सी ऐज इट इज प्लस जीरो काय आपण लिहित नाही प्लस काय येणार इथं आता एच स्क्वेर इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएम डीएम करत गेलो आपण हे स्मॉल एलिमेंट एकत्र एकत्र करत गेलो तर ह्या होल बॉडीचं काय मिळणार आहे आपल्याला मास मिळणार आहे म्हणजे ते किती असतं कॅपिटल एम असतं मग इंटिग्रेशन ऑफ डीएम काय येणार इथं कॅपिटल एम येणार म्हणजे आय ओ इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला आय सी प्लस हेच आपण कसं लिहू शकतो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर एम एच स्क्वेअर दिस इज आवर पॅरलल ॲक्सिस थेरमचा काय मिळाला आपल्याला हा मॅथमॅटिकल फॉर्म मिळाला ह्याच्यावरून आपण स्टेटमेंट तयार करू शकतो ह्याच्यामध्ये फक्त इथं काय केलेलं आहे लक्षात ठेवा इंटिग्रेशन ऑफ एन सी डी एम म्हणजे काय आहे डायग्राम मध्ये दिसते आपल्याला एन सी म्हणजे कशापासूनचं डिस्टन्स आहे सेंटर ऑफ मास पासून सेंटर ऑफ मास पासूनचा अल्जेब्राइक सम काय असते झिरो असते त्यामुळे हे काय येणार एन सी डी एम इंटिग्रेशन एन सी डी एम सेंटर ऑफ मासच्या बाबतीत आहे त्यामुळे काय येणार ते एन सी इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ मास फ्रॉम द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास एन सी डी एम इज इक्वल टू काय येणार झिरो त्यामुळे ही टर्म पूर्ण झिरो येणार इथं झिरो टाकलेला आहे प्लस हे एच स्क्वेअर ॲज इट इज राहणार हां इंटिग्रेशन ऑफ कुणाचं आहे डीएम 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 आपण एकत्र केलं तर आपल्याला काय मिळणार होल बॉडीचं मास मिळणार म्हणजे कॅपिटल एम अशा पद्धतीनं आपलं पॅरल ॲक्सिस थेरम काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे तर याच्यावरून आपण स्टेटमेंट तयार करू शकतो काय स्टेटमेंट दिलं तर आपलं याच्यावरून तर मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण स्टेटमेंट याच्यावरून द मुवमेंट ऑफ इनर्शिया आय ओ ऑफ अन ऑब्जेक्ट काय आलं आपलं स्टेटमेंट आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर हे आपला काय आला मॅथमॅटिकल फॉर्म आपण डिराईव्ह केला तर याच्यावरून काय लिहू शकतो आपण द मुवमेंट ऑफ इनर्शिया कोण आय ओ ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस इज
इट्स अ मोमेंट ऑफ इनर्शिया आई सी अबाउट एन एक्सिस पैरेलल टू कसा आहे अबाउट एन एक्सिस पैरेलल टू द गिवन एक्सिस ला तो कसा होता आई सी मधून म्हणजे सी मधून पास होणारा एक्सिस पैरेलल टू द गिवन एक्सिस एंड पैरेलल टू द गिवन एक्सिस एंड पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास एंड प्रोडक्ट ऑफ कशाचा प्रोडक्ट आहे मास प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट एंड आणि कोणाचा प्रोडक्ट आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस समजलं टू पॅरलल ॲक्सिस म्हणजे कोण आहे ते प्रोडक्ट MH स्क्वेअर हे काय आलं आपलं स्टेटमेंट आलेलं आहे बरोबर तर द मुमेंट ऑफ इनर्शिया IO ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू काय होतं सम ऑफ कुणाची सम आहे तर आय सी म्हणजे काय आहे मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस हा कसा होता पॅरलल होता गिवन ॲक्सिसला आणि कशातून पास होणारा होता सेंटर ऑफ मासमधून अँड प्रोडक्ट कुणाचा आहे मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस हे काय आलं त्याचं स्टेटमेंट आलं एकदम महत्त्वाचं स्टेटमेंट आहे प्रत्येक एक्झाममध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम काय केलं जातं विचारलं जातं ह्याच्यावरून न्यूमरिकल पण आपल्याला सॉल्व करायचे आहेत तर पॅरलल ॲक्सिस थेरम कशा पद्धतीने डिराईव्ह केलं तर डिराईव्ह कशा पद्धतीने केलं ते लक्षात ठेवा आणि हे स्टेटमेंट त्याच्यावरून आपण लिहिलेलं आहे हा त्याचा काय आहे मॅथमॅटिकल फॉर्म आलेला आहे ओके थँक्यू